नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी सरिता आणि खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या सरिताच कॉर्नरवरती. कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा कधी कंटाळा येऊन सुद्धा तामझाम न करता भन्नाट काहीतरी खावं असं वाटलं तर चमचमीत आणि झणझणीत हा तवा अंडा मसाला नक्कीच ट्राय करा. खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये बनणारा हा तवा अंडा मसाला आहे, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चपाती असो, पराठा असो, भाकरी असो, नान असो, कशासोबतही तुम्ही हा तवा अंडा मसाला एन्जॉय करू शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी उकडून 4 अंडी घेतलेले आहेत, त्याचे कवच काढून घेतलेले आहेत. आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया. इथे मी एक तवा ठेवलेला आहे, गॅसवरती पसरट तवा आहे, कारण आपण तवा अंडा मसाला बनवणार आहोत. स्ट्रीट फूड स्टाईल हा अंडा मसाला आपण आज तयार करणार आहोत. याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये मसाल्यांचा तडका द्यायचा आहे, अगदीच मोजक्या मसाल्यांचा. इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये मी 1 तेजपत्ता घेतलेला आहे आणि 1/2 इंच दालचिनीचे तुकडे करून घेतलेले आहेत. अख्खा तोडा न टाकता मी ते तुकडे करून टाकलेले आहे दालचिनी. सोबतच याच्यासोबत अजून एक फ्लेवर यावा म्हणून टाकलेले आहे मी ते हिरवी वेलची, एक थोडीशी साल त्याची उकलवून. आणि याच्यामध्ये मी मोठे 2 कांदे घेतलेले आहेत, जे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हा छान आपला कांदा जो आहे तेलावरती परतवून घ्यायचा आहे. तवा अंडा मसाला बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर तुम्ही कोणत्याही तव्याचा इथे वापर करू शकता. तर छान असा कांदा आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवरतीच मी ते कांदा भाजायला ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये मी विसरली होती थोडासा जिऱ्याची फोडणी देण्यासाठी, याच्यामुळे सुद्धा खूप छान फ्लेवर येतो आपल्या अंडा मसाल्याला. तर याच तेलामध्ये थोडा जागा करून मी 1/2 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरेसुद्धा तेलामध्ये छान भाजून निघणार आहेत अंड्यासोबतच. 1-2 ते 3 मिनिट आपल्याला हा मीडियम फ्लेमवरती कांदा परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला कांद्याचा कलर गुलाबी होईल. कांदा आपला परततोय, तोपर्यंत आपण इथे बाकीच्या मसाल्याची तयारी करूया. मी इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे, याच्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1/2 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे. हे मिक्सरमध्ये घालून याला मी बारीकीची पेस्ट बनवून घेणार आहे. एकदम बारीक प्युरी बनवायची आहे आपल्याला. टोमॅटो आलं लसूण वाटेपर्यंत आपला कांदा छान गुलाबी रंगावरती इथे भाजलेला आहे. तर या स्टेजला आपण इथे वाटलेली टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये प्युरी करताना कोथिंबीरचासुद्धा वापर करू शकता. मी ते कोथिंबीर नंतर चिरून टाकणार आहे वरून. तर मित्रांनो, तुम्ही जर सरिताच कॉर्नरवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, सोबतच शेजारील बेलवरती क्लिक करा आणि ऑलवरती बेल सेट करा. आणि पुन्हा एकदा मी आठवण करून देते तुम्हा सगळ्यांना की आपल्या सरिताच कॉर्नरचे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअरसुद्धा करा. आपली इथे टोमॅटो प्युरी कांद्यासोबत छान भाजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले ॲड करूयात. याच्यामध्ये मी 1/4 चमचा हळद पावडर घेतलेली आहे. आणि हळद पावडर टाकल्यानंतर आपला घरचा मसाला जो असतो आपण नेहमी भाज्यांमध्ये वापरतो तो मी इथे घेतलेला आहे. साठवणीचा मसाला 1/2 चमचा मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही इथे 1/2 चमचा मिरची पावडर आणि 1/2 चमचा धना पावडर ॲड करू शकता. तुम्ही जे रेग्युलर मसाले वापरता तेच आपल्याला याच्यामध्ये वापरायचे आहेत, वेगळं काहीही वापरायची गरज लागणार नाही. मसाले छान आपण तेलावरती इथे परतवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला मसाले हे परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले मसाले तव्याला लागणार नाहीत किंवा त्याचा करपट वास येणार नाही. आपल्याला 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत कांदा आणि टोमॅटो एकत्र आपण भाजून घेतोय त्या प्रोसेसला. सोबतच आपण याच्यामध्ये आता मसालेसुद्धा ॲड केलेले आहेत, छान भाजून घेतलेला आहे. छान त्या मसाल्यांना तेलसुद्धा सुटलेलं आहे. गरजेनुसार आपल्याला लो टू मिडियम फ्लेम इथे गॅसची ठेवायची आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. 1/2 वाटी पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच, ज्याच्यामध्ये आपण टोमॅटो वाटला होता त्याच्यामध्येच. आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पाणी यासाठी वापरलेलं आहे की तवा गरम आहे त्याच्यामुळे आपले मसाले खाली लागू नयेत, म्हणून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. 1 मिनिटभर आपल्याला पुन्हा हे मसाले याच्यामध्ये शिजून द्यायचे आहेत. आणि तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढी याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. मी साधारण टोटल 1/2 ते 1/2 वाटी पाणी घातलेलं आहे या पूर्ण तवा अंडा मसाल्यामध्ये, कारण याला जास्त प्युरी आपल्याला करायची नाही. आपण अंडा मसाला करतोय तर आपला तो सुक्काच व्हायला हवा. पुन्हा 1-2 मिनिटं आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं पाणी छान आटेल आणि ग्रेव्ही आपली घट्ट होईल. आता याच्यामध्ये मी 1/2 चमचा बिर्याणी मसाला ॲड करते. कोणत्याही प्रकारचा बिर्याणी मसाला तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल, पूर्णपणे ऑप्शनल आहे. बिर्याणी मसाला टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते म्हणून मी इथे टाकलेला आहे. सोबतच मी याच्यामध्ये 1/2 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, तव्यावरती थोडीशी गरम करून त्याला क्रंची करून घेतलेली आहे. हाताने चुरण्याच्यावरून मी
पसरवून घेते. कसुरी मेथीमुळे आपल्या अंडा मसाल्याला खूप भन्नाट टेस्ट येते, फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. तुम्ही नक्की ट्राय करा कसुरी मेथी घातलेला अंडा मसाला. तर पुन्हा याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित सगळं मिक्स करून इथे मसाला जो आहे अजून एक मिनिटभर शिजवून द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपलं पाणी मसाल्यात लाटलेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला जेवढा मसाला हवा आहे तितकाच तयार झालेला आहे. व्यवस्थित छान पसरवून घ्यायचं आहे. आणि आता मी जी अंडी घेतली होती मगाशी बॉईल करून, त्याला मी मधून कापून त्याचे 2 पीस केलेले आहेत. आणि असे हे मधून कट केलेले जे पीस आहेत, अर्धे अंड्याचे काप, ते मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तुम्ही इथे अंडी तव्यावरती मसाला करायच्या अगोदरच थोडंसं तेल तिखट मीठ घालून फ्राय करू शकता. त्यानेसुद्धा खूप छान लागतात मसाल्यामध्ये अंडी. पण आमच्याकडे अशी प्लेन अंडीच आवडतात, त्याच्यामुळे मी इथे मसाल्यावरती अगोदर अंडी फ्राय करून घेतलेली नाही. विदाउट फ्राय मी इथे अंडी वापरलेली आहेत. असासुद्धा खूप छान अंडा मसाला तयार होतो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अंडा फ्राय करून घेऊ शकता किंवा विदाउट फ्रायसुद्धा वापरू शकता. याच्यामध्ये अंडी घातल्यानंतर पुन्हा 1-3 मिनिट आपल्याला लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे. तयार आहे आपला इथे अंडा मसाला. तुम्ही ते अंडा परतवून घेऊ शकता, आहे असं ठेवू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ही प्रोसेस करू शकता. आणि नेहमीप्रमाणेच कोणतीही रेसिपी ज्या गोष्टीशिवाय अधुरी आहे ती म्हणजे कोथिंबीर. तर हिरवीगार कोथिंबीर मी इथे बारीक चिरून पसरवलेली आहे आपल्या तवा अंडा मसाल्यावरती. तर तयार आहे भन्नाट असा स्ट्रीट फूड स्टाईल तवा अंडा मसाला, जो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गोष्टीसोबत एन्जॉय करू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. आपला तवा अंडा मसाला इथे थंड झालेला आहे बऱ्यापैकी, तो आपण आता एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. तर तुमच्याकडे तुम्ही कोणत्या गोष्टीसोबत सर्व करता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर मी इथे तवा अंडा मसाला गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व केलेला आहे. आणि सोबतच तोंडी लावायला सॅलडमध्ये घेतलेला आहे मी कांदा. तर भन्नाट अशी ही तवा अंडा मसाला रेसिपीची टेस्ट तुम्हाला मी करून दाखवते. खूपच छान आपला हा तवा अंडा मसाला झालेला आहे. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. स्वस्त खा, मस्त रहा आणि आपले नवनवीन व्हिडिओज एन्जॉय करत रहा. बाय बाय.